पुरुषांनी तुमचं झोका घे भरारी या पहिल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲप मध्ये स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील मन क्या पेरन लगा ही जी स्थूल वाचन मध्ये जी काही कविता आहे ती आपण अभ्यास करणार आहोत. या कवितेचे मूळ कवी आहेत वीरा राठोड. ही कविता मूळ बंजारा भाषेतील कविता आहे आणि त्याला मराठीमध्ये भाषांतरित केलं आहे विनायक पवार यांनी. या कवितेमधून परत आपल्याला माणुसके जपणं का महत्वाचं आहे किंवा कवींनी माणसं पेरायला सुरुवात करूया असा एक आशय या कवितेतून मांडलेला आहे तो आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण बंजारा भाषेतील कविता आणि त्याचं भाषांतरित केलेलं कवितेचं जे काही रूपांतरण आहे ते आपण वाचूया आणि मग कवितेचा आपण भावार्थ समजून घेऊया. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण सुरुवातीला बंजारा भाषेतील कविता मन क्या पेरन लगा. एक बी जमीन गडज जमिती ओरो नातो जुडज दुडवोन लगा छड जीव आसो काही गडज पाणी पावस उंदाळो वरसाळो आंधी अंधाळो दुष्काळीती लढच एक दन वोन झाड करनच छोडच चालो आपण बी मन क्या पेरन लग जावा. विद्यार्थी मित्रांनो आता आपण याचं भाषांतरित रूप जे विनायक पवार यांनी लिहिलेलं आहे ते आपण बघूया. माणसं पेरायला लागू एक बी मातीत पडत मातीशी त्याच घट्ट घट्ट नातं जडत माती त्याला लावते जीव अशी काय घडते ऊन वारा पाऊस पाणी वारं वावदान दुष्काळाशी लढते एक दिवस त्याला झाड करूनच सोडते चला आपणही माणसं पेरायला लागू आपणही माणसं पेरायला लागू. विद्यार्थी मित्रांनो आता आपण या कवितेचा भावार्थ बघूया. कविता तशी दिसायला छोटीशीच आहे पण त्यामधून जो काही अर्थ प्रेरित झालेला आहे किंवा जो काही अर्थ कवीने इथं सांगितलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कवींना काय म्हणायचंय तर एक बी असतं ते खाली मातीत पडतं. बघा विद्यार्थी मित्रांनो फक्त एक एवढंस बी ते मातीमध्ये पडतं ते रुजतं माती त्याच्यावर मायेची पाखरण करते आणि हळूहळू ते त्या बीचं रूपांतरण झाडामध्ये व्हायला लागतं. हे झाडामध्ये रूपांतरण होत असताना ऊन वारा वादळ वारा पाऊस यांचा मारा किंवा दुष्काळ असे अनेक प्रकारची संकट त्या वाढणाऱ्या झाडावर किंवा जे काही बी वाढत असतं त्या बीवर येत असतात पण तरी सुद्धा माती त्याला सोडत नाही आणि त्याला एक दिवस मोठं झाड करूनच त्याला सोडते. म्हणजे काय तर कितीही संकट आली तरी माती त्याला आपल्यापासून दूर करत नाही. बीचं आणि त्या मातीचं एक असं घट्ट नातं तयार होतं जेणेकरून कुठलीही संकटं त्यांच्यावर आली तरी ते डगमगत नाही आणि ते नातं इतकं पुढे जातं की ते शेवटी त्या बीचं झाडात रूपांतरण होतं. आणि कवी नाही ते काय म्हणायचंय तर या बीप्रमाणे आपण सुद्धा माणुसकीचं बी पेरू किंवा आपण सुद्धा माणसं पेरायला लागू. विद्यार्थी मित्रांनो बघा आजचा जमाना म्हणजे 21वं जे काही युग आहे त्या युगामध्ये भ्रष्टाचार अंधश्रद्धा किंवा अशी मानवनिर्मित संकट आहेत किंवा नैसर्गिक संकट येतात महापूर येतो दुष्काळ येतो पाणी टंचाई आहे अशी एवढी संकट असताना आपण माणसाला किमान मदत केली पाहिजे आणि माणसामध्ये माणुसकी आपण जागवत ठेवली पाहिजे असं कवींना इथे वाटतं. जेणेकरून जे आपल्याला मदतीची भावना आहे किंवा दुसऱ्या माणसाला समजून घेण्याची माणुसकीची भावना आहे ती आपण प्रत्येकामध्ये रुजवली पाहिजे. म्हणजे जी काही मानवनिर्मित संकट असतील किंवा नैसर्गाने निर्माण केलेली संकटांना आपल्याला सामना करताना आपण घट्ट सामना त्याचा करू शकू त्या संकटांच्या बरोबरीने लढायला पाय रोवून तितक्याच ताकदीनं उभं राहू शकू जेव्हा आपल्याला समजून घेणारी माणसं असतील किंवा आपल्याला मदत करणारी माणसं असतील. विद्यार्थी मित्रांनो माणुसकीची टंचाई भासते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बघा आज तुम्हाला कोणीतरी मदत मागितली तर तुमच्याकडे वेळ नसतो किंवा वेळ असला तरी पण तुम्हाला त्या व्यक्तीला मदत करायची नसते. याच्यामुळे काय होतं तुम्ही किती तुमच्याकडे किती कोतं मन आहे हे दिसून येतं. पण तेच जर तुम्ही एखाद्याला मदत केलीत तुम्हाला वेळ असेल नसेल पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली जिची तुमची ओळखही नसेल
तर ती व्यक्ती तुम्हाला किती सारे आशीर्वाद देऊन जाईल आणि त्या आशीर्वादाच्या बळावर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठं किंवा खूप चांगलं काम करू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण अभ्यास करत असताना आपले आई बाबा, आपले शेजारी पाजारी, आपली भावंड यांना वेळ देऊन त्यांच्याबरोबर आनंद साजरा करत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. दहावीचं वर्ष आहे म्हणजे सगळं काही बंद, फिरणं बंद, असं म्हणून तुम्ही फक्त अभ्यास आणि अभ्यास करत राहिलात तर तुमच्यामध्ये जी काही नवनिर्मितीची क्षमता आहे किंवा जे काही तुम्ही नवीन काहीतरी निर्माण करणार असाल ती क्षमता कमी होईल. तेव्हा तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या बरोबरीची जी काही माणसं आहेत त्यांना समजून घेत जावा, त्यांच्याबरोबर आनंद साजरा करत जावा, इतरांना जे काही रजले गाजले असतील किंवा जे काही लोक तुमच्याकडे मदत मागायला येतील त्यांना मदत करत राहा. आणि अशे मदत करत राहत असताना माणुसकी तुमच्यामध्ये कशी वाढेल, वाढायला लागेल ह्याची काळजी तुम्ही घ्या. एक परिपूर्ण माणूस म्हणून तुम्ही बना आणि जो आदर्श माणूस तुम्हाला बनायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक तुमचं स्थान एक वेगळं असेल. आणि हे सगळं स्थान निर्माण करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या अनेक कविता वाचा जेणेकरून तुमच्यावर चांगले संस्कार घडतील, चांगल्या माणसांच्या सहवासात तुम्ही राहा आणि झोका सोबत तुम्ही शिकत राहा.